त्यांचा सत्कार करण्यात येत आहे. त्यांचा सत्कार त्यांची लावणी सम्राज्ञी आहेत. सो एकदा त्यांच्यासाठी जबरदस्त क्लॅपिंग होऊन जाऊ. चार पाच वर्षापासूनचे जुने मित्रत्वाचे संबंध आहेत. मिश्रावांची ही जी काही धडपड बघतोय आणि ही खूप चांगल्या पद्धतीनं त्यांची पत्रकारिता चालू आहे आणि अशीच चालू राहावी अशी मी ईश्वरचरणी प्रार्थना करतो. त्यांचा दुसरा वर्धापन दिन आहे, असंच त्यांचे नॅशनल लेवलला आणि सर्व राज्यामध्ये त्यांनी चालू राहावी चालू राहावेत आणि असे चांगले त्यांच्याकडून चांगली कामावेत अशी मी इच्छा व्यक्त करतो. दोन शब्द बोलले त्याबद्दल धन्यवाद. थँक्यू. जमलेल्या आपल्या महाराष्ट्र पोलिसांच्या प्रतिनिधी व मला भावाप्रमाणे प्रेम करणारे माझे पोलीस अधिकारी, महाराष्ट्र पोलीस टाइम्स हे चॅनल काढताना मला माझे मित्र सिकंदर नदाब हे NDTV चे चॅनलचे संपादक आहेत त्यांनी सुचवलं. सुचवल्यानंतर माझा प्रवास सुरू झाला. तुळजापूर तालुक्यामध्ये सुरुवातीला ह्या चॅनलचं स्थापन केले मी आणि संतोष दूधभाते यांनी तिथं संपर्क कार्यालयाकडनं स्थापन करण्यासाठी खूप मदत केली. महाराष्ट्र पोलीस टाइम्स हे चॅनल पोलिसांबद्दल लोकांमध्ये जो गैरसमज आहे, पोलीस आणि जनता यामध्ये जो पोलिसांबद्दल गैरसमज आहे ते दूर करण्यासाठी व जनसामान्यामध्ये ज्या लोकांवर अन्याय अत्याचार होत आहे त्यासाठी आवाज उठवण्यासाठी हा चॅनल मी निर्मिती केली आहे. तर सुरुवाती महाराष्ट्र पोलीस टाइम ज्याप्रमाणे सिकंदर नदाब यांनी मला मदत केली तसे चॅनलच्या स्थापनेपासून एकनिष्ठ राहून आमचे उस्मानाबादचे संपादक मनोजजी जाधव व राघवेंद्र चाबुकसवार क्राईमचे उपसंपादक त्यांनीही मला खूप मदत केली. त्या काळात पोलीस टाइमच्या स्थापनेपासून तुळजापूर करत करत आम्ही उस्मानाबाद जिल्ह्यात संपूर्ण संजय नाना शितोळे हे मला प्रत्येक वेळी संकट आल्यास मोठ्या भावाप्रमाणे मदत करायचे, कारण आम्ही जनसामान्य व छोट्यातल्या छोट्या वर्गांना मदत करण्यासाठी आम्ही चॅनलची सुरुवात केली. तेव्हा नमस्कार, मी मोहम्मद पठाण, प्रहार संघटना दक्षिण सोलापूर तालुका अध्यक्ष व सोलापूर जिल्ह्यात मी प्रहार संघटनेचा रुग्णसेवक म्हणून काम करतोय. तर आज महाराष्ट्र पोलीस टाइमच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त महाराष्ट्र पोलीस टाइमचे संपादक माननीय उमेशजी काळे यांनी मला माझं सामाजिक कार्य बघून त्यांना एक आत्मीयता वाटली की बाबा खरंच आपल्या भागातून ग्रामीण भागातून येऊन सोलापूर जिल्ह्यातील प्रत्येक रुग्णांची सेवा करणारा एकमेव व्यक्ती असा वाटतो म्हणून त्यांनी आज महाराष्ट्र पोलीस टाइमकडून माझा हा मान सन्मान जो केला आहे एक उत्तम रुग्णसेवक म्हणून त्यांनी माझी निवड केली आहे. त्याबद्दल मी महाराष्ट्र पोलीस टाइमचे आभार आहे आणि त्यांना पुढील वाटचालीसाठी शुभेच्छा देतो. आणि उमेश भाऊंना सगळ्यात मोठं सहकार्य ह्या महाराष्ट्र पोलीस टाइम न्यूज चॅनल चालू करण्यासाठी सिकंदर नदाब आणि त्यांचे खास आणि जवळचे मित्र तर नितीन जानराव हे उळेगावचे ग्रामपंचायत सदस्य तर यांनीसुद्धा माझ्या हिशोबाने भरपूर प्रमाणात त्यांना सहकार्य केला आणि खांद्याला खांदा लावून उमेश भाऊबरोबर त्यांनी उभारलेले आहेत. मित्र म्हणतो की हा मानसन्मान हा मित्र म्हणतो नितीन जानराव यांच्यामुळे मला मिळाला आणि त्यांच्यामुळे महाराष्ट्र पोलीस टाइम एक सुरुवात झाली आहे आणि ह्यांनी उमेश भाऊंना खांद्याला खांदा लावून सहकार्य केल्याबद्दल मी नितीन जानराव यांचंसुद्धा आभार मानतो. जय हिंद, जय प्रहार. मी श्रीमंत हाक्के सोलापूर जिल्हा संपर्क प्रमुख राष्ट्रीय समाज पक्ष. आज महाराष्ट्र पोलीस टाइमच्या दुसऱ्या वर्धापन दिनानिमित्त या ठिकाणी आज शुभेच्छा देण्यासाठी आम्ही उपस्थित आहोत. अल्प कालावधीमध्ये महाराष्ट्र पोलीस टाइमचे मुख्य संपादक उमेशजी काळे यांनी महाराष्ट्रामध्ये एक वेगळी चळवळ दिशा लोकांना वाचा फोडण्याचे काम या महाराष्ट्र पोलीस टाइमच्या माध्यमातून केलं आणि येणाऱ्या काळामध्ये अशाच पद्धतीनं जोमानं वाचा फोडण्याचे काम
ज्या ठिकाणी चुकीचं होतं त्या ठिकाणी आवाज उठवण्याचं काम त्यांनी करावं असं मी राष्ट्रीय समाज पक्षाच्या वतीनं आजच्या त्यांच्या दुसऱ्या वर्धापनदिन दिनानिमित्त शुभेच्छा देतो. आज महाराष्ट्र पोलिसांचा दुसरा वर्धापन दिन. आज सोलापूर येथे मोठ्या आटामाटात आमचे मुख्य संपादक उमेश भाऊ काळे यांच्या मार्गदर्शनाखाली आज या ठिकाणी विविध सोलापूर जिल्ह्यातील पोलीस वर्गातील सर्व पोलीस बांधव त्याचप्रमाणे सर्व महाराष्ट्र पोलिसांचे प्रतिनिधी आणि सोलापूर जिल्ह्यातील तसेच या महाराष्ट्रातील सर्व प्रतिनिधी या कार्यक्रमासाठी उपस्थित राहून सर्वांनी या कार्यक्रमासाठी शोभा आणली त्याबद्दल सर्व मान्यवरांचं प्रतिनिधींचं महाराष्ट्र पोलिसांचे उपसंपादक प्रदीप मगर या नात्याने मी सर्वांचं आभार मानतो. आणि आजचा कार्यक्रम हा अतिशय उत्साहामध्ये या ठिकाणी संपन्न झाला. जय हिंद, जय महाराष्ट्र.